आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं कामकाज सुरू आहे मात्र आज अचानक नाशिक फाटा येथे मशीन कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मेट्रोच्या कामकाजाचा ढिसाळपणा समोर आलाय जुन्या पुणे मुंबई महामार्गावर नाशिक फाट्याजवळ खड्डे पाडणारी मेट्रोची भली मोठी ड्रिल मशीन रस्त्यावर कोसळली ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही नेमका हा प्रकार कसा घडला हे मात्र अद्याप पस स्पष्ट आहे मात्र मेट्रोचा हा भोंगळ कारभार पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे